नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अमित एकतपुरे ग्रीन केअर ॲग्रो या यूट्यूब चॅनलवर आपले सर स्वागत करत आहे. मी आता सध्या बोरी तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी जे प्रगतशील द्राक्ष बाग आहेत. साहेब, आपलं नाव? महादेव नरुटे. महादेव नरुटे यांच्या या प्लॉटला मिलीबागचा प्रॉब्लेम होता. यांनी 22 डिसेंबर 2023 रोजी ICR प्रमाणित ग्रीन केअर ॲग्रोचे किलोएक्स वापरले होते. तर आज तारीख आहे 31 डिसेंबर 2023. तर आज ह्यांच्याकडून जाणून घ्यात की स्प्रे मारण्या अगोदर ह्या प्लॉटची काय परिस्थिती आणि स्प्रे घेतल्यानंतर कशा प्रकारे रिझल्ट आला त्यांच्याकडून जाणून घ्यात. नमस्कार. आम्हाला आधी स्प्रे मारायच्या आधी घडाव पाजारला दिसलं. स्प्रे मारल्या परत 8-10 दिवसांनी कव्हर झाला. कव्हर झाला. बरं, आपली झाडं पाजरत होती? नव्हती. बरं, मेले बघ कुठं दिसत होत आपल्याला? गडांवर. गडांवर. बरं मॅडम, आताची काय परिस्थिती आहे प्लॉटची? चांगली. मेले बघ कुठं दिसतोय आपल्याला? बरं, मी मारल्या अगोदर काय काय स्थिती होती स्प्रे करण्या अगोदर? पूर्ण घडात होता. आता कुठे घडात राहिला नाही. तर आपलं जे आपण ग्रीन केअर ॲग्रोचं ICR प्रमाणे जे क्लेस वापरले त्याच्यावरती विश्वास आहे? विश्वास आहे. तर शेतकरी मित्रांनो, मार्केटमध्ये बरीच मिलीबगसाठी औषध मिळतात, बरेच शेतकरी वापरतात पण त्यांना रिझल्ट येत नाही. तर शेतकरी बांधवांनी एकदा ग्रीन केअर ॲग्रोवर विश्वास ठेवून ICR प्रमाणे जे क्लेक्स आहे ते एकदा वापरावे. तुम्हाला 100% रिझल्ट भेटेल. तर याचे प्रमाण आहे 5 ग्रॅम प्रति लिटर. तर याची जी फवारीची वेळ आहे ते सायंकाळी 4 नंतर पुढे घ्यायची आहे. आणि स्प्रेच्या अगोदर 4 ते 5 तास हे भिजवा ठेवायचे आहे, नंतर हे स्प्रे घ्यायचं आहे. तर एकदा शेतकरी बांधवांनी एकदा वापरावे. धन्यवाद. करगट.